नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। अमरावतीच्या जवाहर गेट परिसरातील मनपा मार्केटमधील गोडाऊन मधून 10 टन प्लास्टिक जप्त। अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा दावा, घोसाळकर कुटुंबियांची पत्रकार परिषद। आणि नालायक शब्द अजितदादांसाठी नव्हता, श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यावर मुलगा युगेंद्रचं स्पष्टीकरण। आता बातम्या सविस्तर। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक जप्तीची कारवाई नियमितपणे सुरू असून आज अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात असलेल्या मनपा मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाने विनोद ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये धाड टाकून गोडाऊनमधील 10 टनपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त केले। यावेळी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तसेच जप्त करण्यात आलेल्या या गोडाऊनवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांनी दिल्या। यावेळी बाजार परवाना विभागासह अतिक्रमण विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेचं जे वेळोवेळी आहे प्लास्टिक वापरू नका, जे शासनाच्या नियमानुसार जे प्लास्टिक दिलेलं आहे 120 एमएमच्यापेक्षा कमी असलेले प्लास्टिक वापरू नका, या मी वेळोवेळी धाडी टाकत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत असतो। आज हे एक हे ट्रेडरचं आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे। या ठिकाणी जे शासनाच्या नियमाच्यापेक्षा कमी मायक्रॉनचे जे प्लॅस्टिक आहे, हे प्लॅस्टिकचं हे पूर्ण आपण पाहतात हे पूर्ण हे आहे, वरच्या याच्यावरतीसुद्धा हे केलेलं आहे आणि हे आम्ही आज पकडलेलं आहे। हे आम्ही याच्यावरती नियमानुसार पुढची कारवाई, साधारणपणे हा 10 टनच्यापेक्षा जास्त माल असावा, आता ही आम्ही प्लॅस्टिक जप्त करणार आहोत आणि पुढची कारवाई नियमानुसार आम्ही करूया। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर 1.5 महिन्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह वकीलही होते। या पत्रकार परिषदेत तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पतीच्या हत्येच्या प्रकरणात योग्य प्रकारे तपास होत नाही असा आरोप केलाय। तसेच विनोद घोसाळकर यांनी देखील या प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी केली आहे। तसेच आमच्या सोबत असलेल्या नगरसेवकांवर दबाव टाकला जातोय, छोट्या छोट्या गोष्टीवरून पोलीस गुन्हे दाखल करत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत आहे असा आरोप देखील विनोद घोसाळकर यांनी केला आहे। या पत्रकार परिषदेत तेजस्वी घोसाळकर यांनी मोठा दावा केलाय। अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरोनाने त्या दिवशी मलाही कार्यक्रमाला बोलावलं होतं, पण उशीर झाल्याने अभिषेक यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं असा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे। प्रतिनिधी व पत्रकार बंधू भगिनी, प्रथमतः तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे आल्याबद्दल। 8 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही। मी याबाबत माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक 28 फेब्रुवारीला CCTV फुटेज देऊन हत्येचा वेळेला सदर ठिकाणी अर्मेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती। ही बाब सर्व प्रसार माध्यमाने मांडली होती, याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही। दिनांक 4 मार्च 2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला 120B सेक्शन 34 ऑफ RPS कलम लावण्याची विनंती केली होती, तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही। 5 मार्चला माननीय सत्र न्यायालय जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे। एक, मॉरिसला गन दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते। दुसरा म्हणजे मॉरिस नरोना व अर्मेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या। तिसरा, अभिषेक व मॉरिस। चौथा, अर्मेंद्र मिश्रा यांचे लायसन्स मॉरिस नरोनाकडे जमा होते। 5, ज्या लॉकरमध्ये गन होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते, याचा अर्थ मॉरिस नरोनाला एक्सेस होता। 6, असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे। तपास यंत्रणेला पत्र देऊन 120B सेक्शन 34 ऑफ IPC हे कलम लावा अशी मागणी केली होती, तेही तपास यंत्रणेने मान्य केली नाही। ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरोना याने अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवले होते। मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा,
एकटे येऊ नको आणि हे आत्याचं प्रकरण निवार झालं. माझी फक्त एवढीच विनंती आहे ह्या माझ्या दोन मुलांचं भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकाराला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही. त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं उत्तर केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता, म्हणजे कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे, माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे की आम्ही जगातील हे जे चित्रफित पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते, मारणारा कोण दिसत नाही. असेल नसेल हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे. पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे. तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या काढून घेतल्या तेही दिसत नाही फुटेजमध्ये. त्यांनी जे कोर्ट मायावरती तो गेला ते खाली अभिषेकची हत्या केली त्याच्यानंतर तो कोर्ट पाळ्यावरती जातो त्यावेळेला काही मिनिट लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या काढून घेतो. मला वाटत ह्या सुद्धा एक संशयाचा भाग. आम्ही संशय घेणारच पण आमच्यापर्यंत जो जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या काढला तिसरा व्यक्ती तिथे होता याचे आम्ही वारंवार पत्र देऊन आम्ही तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणांना आमच्या वकिलांच्या मार्फत दिली. अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आणि अजित पवारांवर टीका केली. त्यावेळी त्यांनी नालायक शब्दाचा वापर केला पण नालायक शब्द अजित दादांसाठी नव्हता, दादांवर बापूंचं प्रेम आहे, दादांना हा शब्द वापरला नाही असं योगेंद्र पवारांनी म्हटलं आहे. याच्यासारखा नालायक माणूस पाहिला नाही असं वक्तव्य श्रीनिवास पवारांनी केलं होतं त्यावर आता त्यांचा पुत्र योगेंद्र पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बापू कसे खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते आणि जे असतं त्यांच्या मनात ते बोलून जातात पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्राभर गेलाय. खरं तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं. शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू धाकटे भाऊ आहेत दादांचे. लहानपणीपासून ते दोघेही एकत्र होते. लहानपणी आणि आता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली. आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले. शेवटी ते भाऊ आहे ते भाव म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही. पण ठीक आहे राजकीय परिस्थिती ते काही काही वेळेला वेगळे असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये. आता काही काही शब्द तिथे वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले पण तो शब्द बापूंनी कधी आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही काही आपले रील असतात बाकीचे युट्यूब काही चॅनल असतात तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय. पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये
खर तर काल आजींचा वाढदिवस होता. माझ्या आजी म्हणजे आशा ताई, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले, त्यांची चर्चा पण झाली, ते एकमेकांना समजून घेतात. बापूंचं पण दादांवर प्रेम आहे, दादांचं पण बापूंवर प्रेम आहे. शेवटी ते भाऊ आहे हे आपण विसरू शकत नाही. पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे, कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे. आणि जे काय बापू बोलले ते काटेवाडीमध्ये काही पुढारी लोक आहेत, काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये, ते तर त्यांना बोल की जर, आणि ते बापूंचे मित्र आहे, मित्र होते किंवा आहेत, आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढच्या 10 वर्ष आपल्याला दादांकडून खूप काय काय मिळू शकतं, आपल्याला हे काम भेटू शकतं, आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते, त्याला ते बापू वैतागून तसं बोलले. दादांना तसे बोलले नाही, कधी ते बोलणार नाही. शेवटी मोठा भाऊ आहे, ते त्यांना रिस्पेक्ट करतात. फक्त राजकीय त्यांच्या काय भूमिका आज थोडे वेगळे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांती नंतर वळूया समोरील बातम्यांकडे. गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता, त्या अंदाजानुसार आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू मका पिकाची पाहणी करून ठेवली आहे, त्यामुळे या पिकांना नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आंब्याच्या पिकांना सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे बाजार असतो, मात्र अचानक पाऊस आला आणि नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे पाल्याचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. हिंगोलीच्या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने हळद थेट बँगलोरला विक्रीसाठी जात आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून रोजंदारी महाग झाल्याने सध्या यंत्राच्या सहाय्याने हळद काढणी करण्यात येत आहे. यावर्षी हळद पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादन घटले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतील खर्च 50,000 रुपये हळदीचा लोनचे पैसे वाहिले. त्याला आता हे उत्पादन का तेवढं निघलं नाही. आता इथून पुढे या भावामुळे जर सगळं असं जर भाव राहिला शेल्या लोक तर जरा बरं राहील, नाही तर काही खरं नाही. शेला हळद आहे 2 एकर हळद आहे, या लागते समजा त्या 15 ते 20 क्विंटल देणं, 20 क्विंटल देणं लावलं. त्याचं ड्रीपनं पाणी आहे आणि खत असं वरून मोग्याने फेकले दिलेले. आता याच्या निघल्याच्या बाद सांगू, आता भाव जर पद्धतशीर असं तेवढं काही उत्पादन नाही, याच्यात काही कमी निघली त्याच्यामुळे काय तेवढं उत्पादन नाही यावर्षी. दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन घटलं यावर्षी आधीचं. जो मोदींच्या परिवारात येतो तो घराणेशाहीच्या विरोधातच असतो. विकसित भारताचं स्वप्न पुढे नेण्यासाठी जर राज ठाकरे सोबत येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. जागा किती दिल्या जातील यावर मी भाष्य करू शकत नाही. राज ठाकरे सोबत आल्याचा महाराष्ट्र आणि NDA नक्कीच फायदा आहे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली आहे. जो मोदी के परिवार में आता है, जो मोदींच्या परिवारात येतो तो घराणेशाहीच्या विरोधातच असतो. आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारातलं कोणी निवडणूक लढतंय लढवणार आहे अशी स्थिती नाही. माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विकसित भारताचं स्वप्न पुढे नेण्यासाठी माननीय राज ठाकरेजी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. या NDA परिवारवाद, भ्रष्टाचार, घराणेशाही याला स्थान नाही, यावर मी भाष्य करू शकत नाही. माननीय प्रदेश अध्यक्ष किंवा देवेंद्रजी त्यावर स्पष्टीकरण देतील. मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे, निर्णय देवेंद्रजी आणि प्रदेश अध्यक्ष घोषित करतील, पण तुम्ही आधारावर प्रश्न विचारत असाल तर जरूर राज ठाकरेजी आमच्याबरोबर येण्याचा महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पक्षाला आणि NDAला फायदा आहे.
बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहां आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3500-2300.